आता पोलीस भरतीचा विषय निघालेला, आकाश तुला पोलीस पोलिसात भरती व्हायचं होतं, पण नागराज सर तुम्ही ऑलरेडी झाला होता एके काळी असं होता, तो काय होता तो किस्सा, आणि आता तुम्ही या चित्रपटात पोलिसाची डॅशिंग पोलिसाची भूमिकेत आम्हाला दिसताय, तर ते काय होतं म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही भरती झालेला तेव्हा असा विचार केला की आपण जरा पण असंच, कारण जनरली आपण जेव्हा चित्रपटात बघतो तेव्हा मला पण असंच डॅशिंग पोलीस ऑफिसर वगैरे असं आपल्या डोक्यात एक येतं, तर तसं काय होतं म्हणजे भरती होता ना खऱ्या आयुष्यात की आता? नाही नाही ते तर असं मी दहावीत भरती झालो होतो, दहावी पास होऊन भरती होती त्यावेळेस कॉन्स्टेबलची, दहावी पास किती साल असेल हे 95 माझा जन्म झाला तेव्हा, दहावी पास झालो, दहावी दोनदा नापास होऊन पास झालो, आणि माझा मित्र जो आता पोलीसमध्ये राम म्हणून, तर तो त्याला खूप वेळ होतो पोलिसात, मला असं काही ठरलं नव्हतं, माझं काही ठरलं नव्हतं आयुष्यात, फार आत्ता पण ठरले असं नाही, मला असं मी जे जे चालते तसं त्यांच्यासोबत हे करत होतो आणि बास्केटबॉल खेळायला लागलो होतो त्यांच्यामुळे, व्यायाम करत होतो, हँडबॉल सकाळी व्यायामाला जायचो पळायला जायचो, आणि रामला माझ्या मित्राला खूप वेळ होती की भरती व्हायचं आहे, तर त्याच्यामुळे मी मिलिटरीचे पण एकदा पुण्यात आलतो की काय भरती बघा, तर मिलिटरीची भरतीचं भरती तर अजून हार्ड असते, आणि मग ते पोलीसचं नाद लागला, नोकऱ्या माहीत नव्हतं दुसऱ्या, एकतर शिक्षक व्हायचं किंवा पोलीस भरती व्हायचं, आमच्या गावातले खूप पोलीस आहेत, आणि डी एड करायचं एवढंच माहीत होतं, डॉक्टर इंजिनियर आपला घास नाही हे त्यावेळेस कळायचं की आपलं एवढी आपली धाव नाही आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं धंदा व्यवसाय ह्याची तर काय अक्कल नव्हतीच, राममुळं मी करता करत झालो तोच माझ्याकडे जनरल नॉलेज पाठ करून घ्यायचा, पळायचो खेळायचो तो सोबतच, आणि बसल्या बसल्या म्हणायचं सांगते हिमालयावर चढणारी पहिली व्यक्ती कोण आहे, मग आपल्या इकडे तो सांगायचं, असं करू करू माझं पार झालं, मला अजिबात गांभीर्य नव्हतं, मी भरती गेलो होतो सोलापुरात, तर आम्ही भरतीचं काय झालं की मी संध्याकाळी पिक्चरला जाऊन बसायचो, मी रात्री अभ्यास करत बसायचो, पण तरी मी भरती झालो, कारण की फिजिकल जे एक्झाम असतात त्यात चांगले मार्क्स मिळाले, आणि ह्याच्यावर काटा काय जेवढे पास व्हायला मिळतील तेवढे मिळाले, भरती झालो लकीली, मला असं ठरवलं गेलं काय तुम्ही भरती झालं कळलं, कारण मी भरती झाले हे गंभीर प्रकरण सुरू झालं, म्हटलं की आपण आता नाही का जबाबदारी आली की पोलीसवाली, तरी मी ते 13 दोनदा रंगीला बघितलं होतं भरतीच्या रंगीला रिलीज झाला बरोबर त्यावेळेस, आणि अजून एक पिक्चर बघितलं होतं नाना पाटेकर आणि यांचा ऋषी कपूरचा, माझं म्हणजे असं त्यावेळेस ठरलं नव्हतं, पण आता हे घडता घडता त्यावेळेस कोणी सांगितलं असतं की मी पिक्चरमध्ये, पण पिक्चरच वेळ होतं, पण ते अनकॉन्शियसली काहीतरी चालत असतो माणूस मला वाटतं, कधी कधी आपल्याला कळत नाही, मी लहानपणापासून फिल्मचे खेळ करायचो घरात दुसऱ्यांना, फिल्म दाखवायचं थिएटरचा मालक असायचो मी, आणि चित्र काढायचो तर पोस्टर तयार करायचो, मी जे यल्लादशी जे आपल्या यल्लादशी जे आहेत सोलापूरचे खूप मोठे प्रख्यात पेंटर होते की त्यांचे आपले जे पोस्टर असायचे ते मोठमोठे 30-30, 40-40 फुटाचे पोस्टर्स तयार करायचे, तर ते पोस्टर पेपरवर छापून यायचे, आणि त्याचं मग मी चित्र घरी काढायचो, मग त्याचे आपले फुल मोठा एवढा कागद आहे ना, तर मी लय दिल घायल हम नरसिंहा सगळे पोस्टर्स मी काढले होते, रंगबिंग देत बसायचो, मला हेच वेळ होतं, तर ते होता होता फिल्म मेकिंगमध्ये आलो आणि पोलीस सोडली होती ना, आता पोलीस झाले, तर हे भारी कोइन्सिडन्स.